शेतकऱ्यांचं कल्याण हाच आमच्या आस्थेचा विषय असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. परभणीजवळ बोगस खतं आणि कृषी औषधी तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा, लाखो रुपयांचं साहित्य जप्त. आज झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सरकारनं घेतले लोकहिताचे अनेक निर्णय. सॅनिटरी नॅपकिन्स आणि अनेक हस्तकला वस्तू आता करमुक्त, इतर वस्तूंवरच्या करातही मोठी कपात. पाच कोटी रुपये उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना सरकारनं दिली दर तीन महिन्यांनी कर परतावा भरण्याची सुविधा. मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप चालूच, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता. आरक्षण दिल्यावरच महानोकर भरती करण्याचा मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा, आज अनेक ठिकाणी आंदोलन. पुण्यात एक दुमजली इमारत कोसळली, आठ जण जखमी, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याची शक्यता. आषाढी एकादशीचा सोहळा येऊन ठेपला फक्त काही तासांवर, मानाच्या प्रमुख पालख्या पंढरपुरात दाखल. आणि राज्यभरात बहुतेक ठिकाणी पावसाची विश्रांती, वातावरण मात्र ढगाळच. नमस्कार, साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. आपलं सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत असून कृषी मालाला योग्य भाव देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये सांगितलं. शहाजहानपूर इथं शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारनं नुकतेच अनेक निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. ऊसाची वाजवी आणि किफायतशीर किंमत प्रति क्विंटल 275 रुपये करण्यात आली असून ही किंमत उत्पादन खर्चाच्या 80% जास्त असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आपल्या सरकारनं साखरेवर 100% आयात कर लावला असून 20 लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. या निर्णयांमुळे साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देण्यासाठी मदत होईल असं सांगून कारखानदारांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे द्यावेत याची खातरजमा करण्यासाठी आपलं सरकार उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. याआधीच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत असा आरोपही पंतप्रधानांनी केला. सरकार ने ये फैसला किया है कि आपको अब गन्ने पर लागत मूल्य के ऊपर लगभग 80% सीधा लाभ मिलेगा. धान, मक्का, दाल और तेल वाली 14 फसलों के सरकारी मूल्य में 200 रुपये से 1800 रुपये की बढ़ोतरी इतिहास में पहले कभी भी नहीं हुई है. आज किसानों के नाम पे जो घड़ियाली आंसू बहा रहे हैं ना, ये करने के लिए उनको भी मौका था, लेकिन वो घड़ियाली आंसू बहाने वाली सरकारों को आपके लिए निर्णय करने की फुर्सत नहीं थी, चिंता नहीं थी. परभणी शहराजवळ बलसा परिसरात बोगस खत आणि कृषी औषधी तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून बनावट खत तयार करण्याचं लाखो रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय. आपण खरेदी केलेलं खत बनावट आहे का अशी भीती आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली. खानापूर बलसा भागात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बोगस खत आणि कृषी औषधी तयार होत असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कृषी विभागानं हा छापा घातला. यावेळी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात पुढील कारवाई चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या कारखान्यातल्या बनावट कृषी औषधीमुळे शेतकऱ्यांचा फटका बसू शकतो असं कृषी विभागानं म्हटलंय. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसहित खरेदी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलंय. असा प्रकार आढळून आल्यास कृषी विभाग आणि पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी असं आवाहन
परभणीच्या कृषी अधीक्षकांनी केलं आहे. शेतकरी बंधूंना कळकळीची विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारची म्हणजे औषधं आणि खतं खरेदी करताना काळजीपूर्वक आणि परवानाधारक कृषी परवानाधारक विक्रेत्याकडून GST बिल असलेलं घेऊनच खरेदी करणं आवश्यक आहे, जेणेकरून फसवणूक होणार नाही. सॅनिटरी नॅपकिन्स, स्टोन्स, मार्बल, लाकडाच्या मूर्ती आणि राखी या वस्तू आता करमुक्त करण्यात आल्यात. त्याचबरोबर अनेक हस्तकला वस्तूंवरचा करही हटवण्यात आला. आज नवी दिल्लीत झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 28व्या बैठकीनंतर केंद्रीय वित्तमंत्री पियुष गोयल यांनी एका पत्रकार परिषदेत त्याबाबत सविस्तर माहिती दिली. हे सगळे निर्णय येत्या 27 तारखेपासून लागू होतील. ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी इथेनॉलवरचा कर आता 18% इतका कमी करण्यात आलाय. पादत्राणं, छोटे टीव्ही संच, वॉटर हीटर, इलेक्ट्रिक इस्त्री, फ्रीज, हेअर ड्रायर्स, व्हॅक्यूम क्लीनर्स, अन्न शिजवण्यासाठी लागणारी उपकरणं आदी वस्तूंच्या करात कपात करून सरकारनं सामान्य जनांनाही मोठा दिलासा दिलाय. या वस्तूंवर आता 28 ऐवजी 18% कर लागू होईल असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं. 1000 रुपयांच्या पादत्राणांसाठी आता फक्त 5% कर आकारला जाणार आहे. 5 कोटी रुपयांपर्यंत व्यावसायिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना आता दर 3 महिन्यांनी कर परतावा भरण्याची सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. यामुळे देशातल्या जवळपास 93% व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम ही प्रणाली 1 वर्षापर्यंत स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा कर परिषदेची यापुढची बैठक येत्या 4 ऑगस्टला नवी दिल्लीतच होणार असून या बैठकीत जनसामान्यांना दिलासा देणारे आणखी काही निर्णय अपेक्षित आहेत. माल वाहतूकदारांचा संप संपूर्ण देशभरात कालपासून चालू असून या वाहतूकदारांनी अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन पुकारलंय. पुणे, पिंपरी चिंचवड शहरातही आज दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद उमटले. या आंदोलनात महाराष्ट्रातले ट्रक चालक मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सहभागी झालेत. हे आंदोलन लवकर थांबलं नाही तर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. डिझेल दरवाढ कमी करून सर्व राज्यात समान किंमत ठेवावी, टोलमुक्त भारत संकल्पना राबवावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढीवर नियंत्रण ठेवावं, आरटीओ पोलीस यांच्याकडून महामार्गावर होणारी कथित छळवणूक थांबवावी या मागणीसाठी वाहतूकदारांनी हे आंदोलन पुकारलं आहे. जेव्हा केंद्र सरकार डिझेलच्या दरामध्ये पेट्रोलच्या दरामध्ये वाढ करतं ती दर 3 महिन्यांनी रिव्हिजन करून वाढ करावी अशी सगळ्यात मोठी ही आमची मागणी आहे. आणि 2 नंबरची जी मागणी आहे त्याच्यामध्ये आम्ही क्रायटेरिया आमचा असा ठेवलेला आहे की इन्शुरन्स, थर्ड पार्टी इन्शुरन्सचे वाढवलेले दर आहेत ते कमी करावे, ई वे बिलमधल्या तक्रारी कमी कराव्यात, ऑनलाईनमधल्या जे घोळ आहे तो त्याच्यामध्ये कमी करावा. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांची भरती करू नये या आणि इतर मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज सोलापूर इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं. यापूर्वी अशा प्रकारची 58 आंदोलनं झाली मात्र शासनानं त्याची कुठली दखल घेतली नाही, केवळ आश्वासनं दिली असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. मराठा समाजाला 16% आरक्षण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं बेरोजगार तरुणांना अर्थसहाय्य, आर्थिक क्षमता कमी असलेल्या मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना 50% शैक्षणिक शुल्क सवलत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्या मान्य केल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीच्या विठ्ठल पूजेला येऊ नये अशी मागणीही या आंदोलनकर्त्यांनी केली. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत भरतीतली एकही जागा भरू नये. आमची या शासनानं या इतिहासात नोंद घ्यावी अशी एवढे रेकॉर्ड ब्रेक मोर्चे काढले, एवढे शांततेत पार पडले. 9 ऑगस्ट 2017 मोर्चामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आश्वासन दिलं की मराठ्यांना शिक्षणामध्ये 50% सवलत, मराठ्यांना 2000 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळ वाटण्यात येतील, मराठ्याला वस्तीगृह देण्यात येतील. यातली एकही पूर्तीती झालेली नाहीये त्यामुळे परत एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरला.
परळी इथंही मराठा समाजाला आरक्षण मिळावं या आणि इतर मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चानंतर बुधवारपासून चालू असलेल्या धरणा आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शनं करण्यात आली. जवळा बाजार इथं चक्काजाम आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि 3 बसेसवर दगडफेक झाली. रस्त्यावर टायर्स जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. सध्या देश अतिशय कठीण परिस्थितीतून जात असून संविधान वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. आज मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गेल्या काही वर्षात रुपयाचं नको इतकं अवमूल्यन झालं असून अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत सापडली असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान्य माणसाचं जीवन ढासळत असून बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ज्यांनी लोकशाही मार्गानं केंद्रात सत्ता मिळवून दिली ते लोक समाजात दुही निर्माण करण्याचा करत असलेला प्रयत्न दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं. या शिबिरात अजित पवार आणि छगन भुजबळ यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. अहमदनगर इथं मेकॅनाइज इन्फंट्री रेजिमेंट सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 195 विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभाचं आज आयोजन करण्यात आलं होतं. मेजर जनरल अजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी विविध कसरतींचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या प्रशिक्षणार्थींना विविध पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं. या पदक विजेत्यांच्या माता पित्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. सैन्याचा गौरवपूर्ण इतिहास नेहमी उज्ज्वल ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर असून बाहेरील आक्रमणच नव्हे तर देशांतर्गत समस्यांना सामोरं जात जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारीही तुमच्यावर आहे. त्यानुसार तुम्ही उत्कृष्ट सेवा बजावावी असं आवाहन चव्हाण यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केलं. पुण्यात मुंडवा भागात केशवनगर इथं दुमजली रहिवासी इमारत कोसळली असून 8 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलंय. अजूनही काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. सर्व जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दूध दरवाढीची मागणी राज्य सरकारनं मान्य केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारचे आभार मानले आहेत. ही दरवाढ नीट अंमलात आली नाही तर मात्र उत्पादक शेतकऱ्यांना ऐन गणेशोत्सवात पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय. दूध दरवाढ मान्य झाल्याबद्दल आज इस्लामपुरात शेतकऱ्यांनी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. आषाढी यात्रेचा सोहळा काही तासांवर येऊन ठेपलाय. मानाच्या प्रमुख पालख्या पंढरीच्या वेशीवर दाखलही झाल्यात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं सकाळी भंडेशी गाव मुक्कामावरून बाजीराव विहिरीकडे प्रस्थान केलं. दुपारच्या बाजीराव विहिरीच्या विसाव्यानंतर पालखी वाकडीच्या शेवटच्या मुक्कामी आहे तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पिराची कुरोली इथल्या मुक्कामानंतर बाजीराव विहिरीवर विसावा घेऊन शेवटच्या वाकरी मुक्कामी आज मार्गस्थ झाली. संत मुक्ताबाईंची पालखी शुक्रवारी पंढरीत दाखल झाली. पंढरीत लाखो भाविक दाखल झाले असून भाविकांच्या गर्दीनं अवघी पंढरी दुमदुमून गेली. सध्या दर्शनाला 13 ते 14 तासांचा अवधी लागतोय. दर्शन रांगेत 1 लाख भाविक उभे असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिली. समितीच्या वतीनं भाविकांना दर्शन रांगेत मिनरल वॉटर नाश्ता मोफत दिला जातो. पंढरीची वारी आणि वारकरी परंपरेबद्दल माहिती नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणं विरळच. वारीसंबंधी बरीचशी माहिती आपल्याला असते मात्र परत वारीविषयी माहिती असलेले आणि ती करणारे लोक फार कमी असतात. परत वारीविषयी अधिक माहिती देणारा हा वृत्तांत. आषाढी एकादशी निमित्तानं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले वारकरी नेहमीच कौतुकाचा विषय ठरले आहेत. पंढरीची वारी, वारी दरम्यान घडणाऱ्या घटना, वारकऱ्यांचा प्रवास, या प्रवासादरम्यान माणुसकीच्या नात्यानं गावागावांमधून त्यांना केली जाणारी मदत, वारीची परंपरा या विषयांवर सर्वत्र चर्चा होते.
प्रसारमाध्यम देखील या वारीसोबत प्रवास करतात आणि मिनिटांची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतात. हे झालं पंढरीच्या वारीविषयी. मात्र वारीनंतर परत वारीही असते ह्याविषयी माहीत असणारे आणि ती करणारे वारकरी कमीच. वारी करताना जागोजागी पावला पावलांवर दानशूर लोक वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र परतवारीच्या वेळी वारकऱ्यांना कष्टप्रद प्रवास करावा लागतो. आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेऊन हजारो लाखो वारकरी लगबगीनं मिळेल त्या वाहनानं आपल्या गावी परतताना दिसतात. पालख्या मात्र पायवाट करतच निघतात. मार्ग तोच, पण परतीचे मुक्काम कमी, मुक्कामांची गावं वेगळी. जेवण्या खाण्याची, झोपण्याची आणि एकूणच जशी सोय पंढरपुरात जाताना होते तशी परतताना जवळजवळ नसतेच. जसं जमेल तसं वारकऱ्यांना राहावं लागतं. अशा परिस्थितीतही वारकरी विठूनामाचा गजर करत परत आपल्या घराकडे निघालेला असतो. सोबत एक वेगळीच ऊर्जा शक्ती घेऊन या निर्धारानं की पुढच्या वर्षी पुन्हा पंढरीला यायचं आणि विठुरायाचं दर्शन घ्यायचं. हवामान वृत्त. राज्यात बहुतेक ठिकाणी पावसानं उघडीप घेतली, मात्र मुंबईत आज सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. राज्यात नाशिक, नांदेड, अहमदनगर, बुलडाणा, अकोल्यासह बहुतांश जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण होतं. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, निफाड, दिंडोरी तालुक्यात सकाळपासून पाऊस होता. शहरातल्या काही रस्त्यांवर पाणी साचलं होतं. आज गंगापूर धरणातून 4342 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होता. ठाणे आणि सांगली जिल्ह्यातही अधूनमधून पाऊस पडत होता. रायगड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात हलका पाऊस होतोय. कोल्हापुरात गेले काही दिवस होत असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता मंदावलाय. काल रात्री राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. राज्याच्या उर्वरित भागात पावसानं विश्रांती घेतली असून सध्या ढगाळ वातावरण आहे. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरजवळील 12 धरण आज रात्री किंवा उद्यापर्यंत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता पाहता खबरदारीचा उपाय म्हणून आज मुरबाड इथं MIDC, महसूल, पोलीस पंचायत समिती आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. येत्या 24 तासात पश्चिम किनारपट्टीवर सर्वत्र पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. देशभरात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे वाढत्या अपघाती मृत्यूंबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. अशा अपघातांमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. या समस्येकडे लक्ष देण्याचे निर्देश न्यायालयानं रस्ते सुरक्षा समितीला दिले आहेत. या समितीनं आपला अहवाल 2 आठवड्यात सादर करायचा आहे. जर्मनीत बर्लिन इथं चालू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या महिला संघाला कंपाऊंड प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. फ्रान्सनं आज अंतिम फेरीत भारतावर 229-228 अशी केवळ एका गुणानं मात केली. त्रिशा देब, ज्योती सुरेखा आणि मुस्कान किरार या तिघींच्या भारतीय संघानं पहिल्या फेरीत 2 गुणांची आघाडी घेत सुरुवात छान केली. मात्र फ्रान्सनं दुसऱ्या फेरीत 116-116 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या फेरीत मात्र भारताच्या खराब खेळामुळे फ्रान्सनं 5 गुणांची मजबूत आघाडी घेतली. चौथ्या आणि निर्णायक फेरीत भारतानं 4 गुणांची आघाडी मिळवली, पण एकूण गुणसंख्येत फ्रान्सपेक्षा एका गुणानं ती कमी राहिल्यानं फ्रान्सनं निसटता विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. शेतकऱ्यांचं कल्याण हाच आमच्या आस्थेचा विषय असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. परभणीजवळ बोगस खतं आणि कृषी औषधी तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा, लाखो रुपयांचं साहित्य जप्त. आज झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत सरकारनं घेतले लोकहिताचे अनेक निर्णय. सॅनिटरी नॅपकिन्स आणि अनेक हस्तकला वस्तू आता करमुक्त, इतर वस्तूंवरच्या करातही मोठी कपात. पाच कोटी रुपये उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना सरकारनं दिली दर 3 महिन्यांनी कर परतावा भरण्याची सुविधा. माल वाहतूकदारांचा देशव्यापी संप सुरूच, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता. आरक्षण दिल्यावरच महानोकर भरती करण्याचा मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा, आज अनेक ठिकाणी आंदोलनं.
पुण्यात एक दुमजली इमारत कोसळली, 8 जण जखमी, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याची शक्यता. आषाढी एकादशीचा सोहळा येऊन ठेपला फक्त काही तासांवर, मानाच्या प्रमुख पालख्या पंढरपुरात दाखल. आणि राज्यभरात बहुतेक ठिकाणी पावसाची विश्रांती, वातावरण मात्र ढगाळच. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.